प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्तेमध्ये आज आपण आकलन या घटकातील अक्षरमाला यावर आधारित प्रश्नाचा पुढील भाग पाहतोय. प्रश्न आहे का, अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. प्रश्न थोडासा अवघड आहे, बरेचसे मुलं क्रमांक पाठ नसल्यानं या प्रश्नाचं उत्तर अचूक देऊ शकत नाही. आणि म्हणून मी मागील अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्नांचा क्रमांक हा उजवीकडून आणि डावीकडून हा पाठच असला पाहिजे आणि रेग्युलर क्रमांक सुद्धा तुमचे 1 ते 26 अक्षरांचे क्रमांक पाठ असावे. आता या ठिकाणी डावीकडून किंवा उजवीकडून असा शब्दाचा उल्लेख कुठेही झालेला नाही. अक्षरमालिकेमध्ये मी इथं डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक दाखवले होते, परंतु रेग्युलर क्रमांक जे आहेत त्याचा आधार आपल्याला इथं घ्यायचा आहे. पर्याय दिलेले आहेत का, 2, 21, 3, 16, 5, 14. तिसरा पर्याय आहे 18, 15, 1, 4, 20, 1, 2, 12 आणि 5. आता या अनुक्रमांकाचा विचार करून तुम्हाला इथं शब्द बनवायचा आहे. मग शब्द बनवत असताना पहिला जो गट दिलेला आहे पटकन तो त्या ठिकाणी आपला पाठ असल्यानं 2 कुठलं अक्षर येते, बी येते. बी च नंतर 21वं अक्षर यू, तिसरं अक्षर त्या ठिकाणी आपलं सी, 16वं अक्षर त्या ठिकाणी आहे पी, 5वं अक्षर आहे ई, 14वं अक्षर आहे एन, त्यानंतर 18वं अक्षर आहे आर, 15वं अक्षर आहे ओ, पहिलं अक्षर आहे ए आणि 4थं अक्षर डी, 20वं अक्षर त्या ठिकाणी आहे टी, पहिलं अक्षर ए, दुसरं अक्षर बी, 12वं अक्षर एल आणि 5वं अक्षर त्या ठिकाणी ई. अशा प्रकारे प्रत्येक पर्यायाच्या क्रमांकांची अक्षर अगोदर लिहून घ्या आणि नंतर त्यातून तयार होणारा शब्द तुम्हाला तयार करायचा आहे. क्रमाने का, त्याच क्रमाने त्यांची मांडणी करायची. जसं 2, 21, 3 आहे तसंच इथं बी यू सी लिहा, पी ई एल तो शब्द तयार पहा, आर ओ ए डी, त्यानंतर टी ए बी एल पी आणि 4थं. ठीक आहे, झाले 4. आता पहा या शब्दांचं वाचन करायचंय आणि आपल्याला काही अर्थबोध होतोय का तो पाहायचा. पहिल्या गटामध्ये बी यू सी या शब्दाचा अर्थबोध आपल्याला होत नाही, मात्र 2 नंबरच्या गटामध्ये पी एन पे हा उच्चार आपल्या अनेक वेळा कानावर आलेला आहे. 3 नंबरच्या गटामध्ये आर ओ डी हा शब्द रोड तो आपला रेग्युलर शब्द आहे. टी ए बी एल ई हा टेबल शब्द तयार होतोय, त्यातूनही अर्थ निघतोय. अशा प्रकारे या ठिकाणी या पर्याय दोन ते चार मध्ये अर्थ मिळतोय आपल्याला. मात्र पर्याय क्रमांक 1 जो अनुक्रमांक दिले होते 2, 21, 3 यातून तयार होणारा शब्द मात्र अर्थबोध होत नाही आणि म्हणून या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्या पर्याय क्रमांकाच्या खाली जो गोल दिलेला असेल त्याला आपण डार्क करणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारची हीच प्रश्न सोडवत चला. धन्यवाद.